आदरणीय बाळासाहेब आपल्या एक मी आणि दुसरी माझी विनंती आपल्याला अशी एकच आहे की 22 आणि 23 जुलैला मोठ्या प्रमाणामध्ये महापूर झाला आणि त्याच्यामध्ये कोकणामध्ये प्रचंड अशा प्रकारची विशेष करून चिपळूण खेड आणि महाडची प्रचंड हानी झाली, सांगली कोल्हापूर बीड वगैरे झाली, परंतु विशेष करून चिपळूण तालुक्यातली चिपळूण शहर बचाव संघर्ष समिती ही 17 दिवस उपोषणाकरता बसलेली आहे. सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आपण महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी इथं आहात, आपण देखील स्वतंत्र या संदर्भामध्ये एकत्रित बैठका घेतल्यात, परंतु अद्याप त्या संदर्भात निर्णय झाला नाही. आणि म्हणून बाळासाहेब त्या नदीतला गाळ हा मोफत काढून घेणाऱ्या करता म्हणून आपण तिथं मोफत त्यांना गाळ काढून जे कोणी घेणार असतील त्यांना परवानगी देणार का आणि चिपळूण शहर वाचवणार का? उद्देशामध्ये अत्यंत तिन्ही प्रश्न फार चांगले प्रश्न विचारलेले सन्माननीय सदस्यांनी. चिपळूण महाड या इथे ज्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड वाळू माती येऊन साठलेली आहे आणि म्हणून मी स्वतः काही बैठका केल्या, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बैठक केल्या, त्याच्यातली सगळी वर्गवारी करून एक प्लॅन सुद्धा आम्ही तयार केला आहे आणि यामध्ये आम्ही ही चर्चा केलेली आहे की आपण त्यातली रॉयल्टी जी आहे ती रॉयल्टीचा विचार न करता ज्यांना पाहिजे ती जी काही असेल तिथलं खनिज नेण्यास वाळू सोडून बाकी सगळं नेण्यास, माती असेल, दगडगोटे नेण्यास आम्ही परवानगी द्यावी अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आम्ही घेतो आहोत. या व्यतिरिक्त ती लवकरात लवकर कसं काढता येईल, कारण त्याचा परिणाम जी थोप बसते ते शहरामध्ये पाणी जातं म्हणून ते आंदोलन चालू आहे. स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र बैठक घेऊन याचा एक प्लॅन करतो आहोत, तर लवकरच हे काम सुरू होईल. त्याच्यामध्ये आमचे जलसंपदा विभाग सुद्धा महत्वाचं काम करणार आहे, त्याबरोबर इतरही विभाग जे आहेत सर्व मदत करणार आहेत आणि ते काम आम्ही करणार. अध्यक्ष महोदय यांच्या दुसरा एक प्रश्न असा सन्माननीय सदस्यांनी विचारलेला आहे की खरं एक वर्ष संपून दुसरं वर्ष